नमस्कार, मी मयुरा, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल उपवासाचे साबुदाण्याचे लाडू कसे करायचे ते बघणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही कुकुतमराया चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनाच्याच बाजूला बेल आयकॉन आहे, त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तर लाडूसाठी घेतलेले साहित्य: 1 कप साबुदाणा, 1/2 कप साखर पावडर, इथे 1 कप वरपर्यंत भरून घेतला आहे, 1/2 कप प्लस 2 टेबलस्पून जास्त साखर पावडर घेतली आहे. याचबरोबर लागेल 1/2 कप तूप, 1 टीस्पून चारोळी, 7 ते 8 काजूगर बारीक कट करून घेतले, तुम्ही आवडीनुसार वापरू शकता, आणि लागणार आहे 1/2 टीस्पून वेलची पावडर आणि 1/2 कप गरम दूध. तर सगळ्यात आधी साबुदाणा भाजून घेणार आहोत. पॅन गरम करायला ठेवून यात साबुदाणा काढायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटे छान परतत राहा. गॅस मध्यमाच्यावर ठेवला आहे. तर या ठिकाणी 4 ते 5 मिनिटे साबुदाणा छान भाजून घेतला आहे. आता गॅस बंद करते आणि भाजलेला साबुदाणा प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. साबुदाणा पूर्ण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून बारीक पावडर करून घेणार आहोत. साबुदाण्याचे पीठ तयार आहे. यानंतर पॅनमध्ये 1/2 कप तूप काढावे. यात आधी सुका मेवा काढून थोड्या वेळासाठी परतत राहा. यातच साबुदाण्याचे पीठ काढून पुन्हा 4 ते 5 मिनिटे मध्यमाच्यावर परतत राहा. या साबुदाण्याच्या पीठाचा जस्ट थोडासा पिंकिश कलर येईपर्यंत परतत राहा. त्याचा रॉनेस निघून गेला की गॅस बंद करायचा आहे. तर या ठिकाणी 5 ते 6 मिनिटे पीठ छान परतून घेतले आहे. यात आता साखर पावडर आणि वेलची पावडर ऍड करावी आणि गॅस बंद करायचा आहे. सर्व छान मिक्स केल्यानंतर यात गरम दूध ऍड करावे. घेतलेले 1/2 कप दूध ऍड केले आहे, साधारण 4 टेबलस्पून. आता वर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे बंद गॅसवर असेच ठेवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर चेक करून बघूयात. लाडवाचे पीठ मुठीत प्रेस करून बघितलात तर लाडू वळता आला पाहिजे. नसेल आले तर आणखीन थोडे गरम दूध ऍड करू शकता. आता लाडू वळायला सुरुवात करूयात. आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे लाडू वळावेत. या लाडूत दूध घातल्याने लाडू अगदी सॉफ्ट होतात. हवे असल्यास तुम्ही गरम तूप देखील ऍड करू शकता. तर हे लाडू 4 ते 5 दिवस आरामात टिकतात. आता एक लाडू ब्रेक करून दाखवते. बघा किती सॉफ्ट लाडू तयार झाला आहे. चवीला तर अप्रतिम लागतात. तर हे लाडू जन्माष्टमीला जरूर ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मरायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.